नमस्कार, मी आज बनवणार आहे मशरूम टिक्का। त्याच्यासाठी मी इथे 200 ग्रॅम बटन मशरूम घेतलेत। आता मी हे मशरूम 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहे। थोडेसे हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्याला काळी काळी अशी माती असते। आता माझे 2-3 वेळा स्वच्छ धुवून झालेत आणि देठाकडे थोडं थोडंसं काळं होतं म्हणून मी ते सुरीने काढून घेतलं आहे। आता मी याचे देठ काढून घेते। आता मी ह्याच्यात 1 चमचा दही टाकते। थोडीशी हळद टाकते। एक चमचा लाल मिरची पावडर टाकते। अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकते। अर्धा चमचा जिरा पावडर टाकते। अर्धा चमचा धना पावडर टाकते। थोडासा गरम मसाला टाकते। अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते। मीठ टाकते। दोन तीन थेंब लिंबाचा रस टाकते। दोन तीन थेंब तेल टाकते। आता हे माझं त्याच्यामध्ये थोडंसं मी आता 1 चमचा बेसन टाकते। आणि हे माझं आता व्यवस्थित कालवून झालेलं आहे। आता मी 1/2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आता हे 1/2 तास झालेलं आहे। आता मी सळी घेतली आहे, या सळीमध्ये 1-1 मशरूम टाकणार आहे मी। अशा पद्धतीने मी मशरूम लावून घेतले सळीला। आणि आता मी जाळी घेतली, ह्याच्यावर चपाती वगैरे भाजतात ती, आणि त्याला थोडंसं तेल लावून घेते।
आता ही जाळी मी गॅसवर ठेवते. आणि मीडियम आणि स्लो फ्लेमवर मी हे मशरूम भाजून घेते. आता हे अर्धवट मशरूम भाजून झालेत. मी आता ह्याला वरून परत तेल लावून घेते. आता हे माझे मशरूम भाजून झालेत. आता मी गॅस बंद करते आणि आता ह्याला परत वरून थोडासा लिंबू लावून घेते. मला आवडतो लावलेला. लिंबू लावल्यावर आणखीन थोडे छान लागतात. आता हे मी मशरूम प्लेटमध्ये काढून घेते आणि ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस बरोबर सर्व करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.